नमस्कार, मी प्राध्यापक शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण पोस्ट करतोय। काल सायंकाळी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नोटीस नंबर 15 प्राप्त झालेली आहे आणि त्या नोटीसनुसार महाराष्ट्राच्या BHMS BHMS BHMSच्या 85% कोट्याचे दुसऱ्या राऊंडच्या संदर्भात काही गाईडलाईन दिलेल्या आहेत, परंतु यावर्षी BMSचे राऊंड जे आहेत ते थोडेसे डिले झालेले होते। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं MBBS BDSचे जवळजवळ 2 रेग्युलर राऊंड आणि 2 मॉपअप राऊंड जाहीर झाले। याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना BDSला ॲडमिशन मिळालेलं होतं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर लगेचच रिटेन्शन फॉर्मसुद्धा भरलेला होता। परंतु आता उद्या जर BMSची लिस्ट जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये जर ॲडमिशन मिळालं तर मग काय केलं जाऊ शकतं या संदर्भात आपण हा व्हिडिओ पोस्ट करतोय। तर सर्वप्रथम उद्या सायंकाळी फायनल लिस्ट पब्लिश होण्यापूर्वी सेकंड राऊंडची उद्या दुपारी आपल्याला एकूणच व्हॅकन्सी पोझिशन जाहीर केली जाणार आहे शासनाच्या वतीनं, ती आपल्याला शेअर केली जाईल। त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये BMS BHMS फिजिओथेरपी नर्सिंग BPTH बाकी ओव्हरऑल जे काही बाकी इतर कोर्सेस आहेत त्याच्या सगळ्या कोर्सेसच्या एकूण रिक्त जागांची संख्या आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी सिलेक्शन लिस्ट जाहीर केली जाईल जी आपल्यासोबत शेअर केली जाईल। तर आतापर्यंत बऱ्याचशा मुलांनी BDSला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला असेल, ॲडमिशन घेतलेला असेल। शासनाने सांगितलेलं होतं की जर BDSचं ॲडमिशन कॅन्सल करायचं तर 7 तारखेच्या अगोदर करा, त्यानंतर करता येणार नाही, ही पण गाईडलाईन होती। म्हणजे बऱ्याचशा पालकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की नेमकं आता आपण काय केलं पाहिजे। तर उद्या जर आपल्याला BMSला ॲडमिशन मिळालं तर परवा आपण 7 तारखेला जाऊन आपलं ॲडमिशन कॅन्सल करू शकता। बऱ्याचशा पालकांचा असाही प्रश्न येईल जर आम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला असेल तर काय, त्याही केसमध्ये आपल्याला आपलं ॲडमिशन कॅन्सल करता येईल आणि आपल्याला BMSला प्रवेश घेता येईल। म्हणजे यापूर्वी तुम्हाला पहिला दुसऱ्या राऊंडला कुठेतरी BDS भेटला असेल तर BDSचं ॲडमिशन तुम्ही पहिलं कॉलेज नंतर दुसऱ्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन कंटिन्यू केलं आहे किंवा तिथं रिटेन्शन फॉर्म भरला आहे आणि आता उद्या BMS जर तुम्हाला मिळालं, तुमची इच्छा असेल की आपण BMS करूयात, तर अशा केसमध्ये उद्या तुम्ही तुमचं BDSचं ॲडमिशन परवाच्या दिवशी 7 तारीख लास्ट डेट आहे 7 तारखेला रद्द करा तो प्रवेश, तो DD ते डॉक्युमेंट्स वापस घेऊन 8 तारखेनंतर तुम्ही नवीन DD काढून BMSच्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करू शकता। जर तुमच्या असं लक्षात आलं की उद्या BMSचं कॉलेज मिळालं आहे पण कॉलेज काही एवढं अप टू द मार्क नाही आहे, BDS कंटिन्यू करायचं आहे, तर तुम्ही करू शकता। परंतु जर तुम्हाला असं वाटत असेल की आता BMSला घेऊयात, नेक्स्ट राऊंडसाठी BMSचं पुढचं कॉलेज अपडेट होईल असं जर तुमच्या मनामध्ये असेल तर 7 तारखेला किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला प्रवेश रद्द करायचा असणार आहे BDSचा। सो उद्या सायंकाळी लिस्ट आल्यानंतर पहिलं काम आपलं हे असावं की आपण BMSसाठी जाणार आहोत की BDS कंटिन्यू करणार आहोत। जर BMSला जाणार असाल तर आपण 7 तारखेला अर्ली मॉर्निंग जिथे कुठे कॉलेज मिळालेलं आहे तिथं जायचं आहे, 10, 10:30, 11, 12 वाजतापर्यंत पोहोचून तुमचा तो BDSचा प्रवेश रद्द करायचा आहे आणि त्यानंतर मात्र तुम्हाला BMSला प्रवेश घ्यायला जाता येईल। 7 तारखेनंतर 8 तारखेला जर तुम्ही म्हटलात की आम्ही BDSचा प्रवेश रद्द करू तर एका पर्टिक्युलर डेटनंतर तुम्हाला प्रवेश रद्द करता येणार नाही। 7 तारीख ही महत्त्वाची डेट आहे यावर्षी दिलेली। याच्यामध्ये आपला महाराष्ट्र CET सेलच्या ब्राउचरमध्ये क्लिअरली गाईडलाईन दिलेला आहे पेज नंबर 33 आणि 34 वर। कॅन्सलेशनच्या संदर्भात काही गाईडलाईन आहे त्याच्यामध्ये क्लिअरली दिलेलं आहे की पर्टिक्युलर डेटच्या नंतर तुम्हाला प्रवेश रद्द करता येणार नाही। तर यावर्षी MBBS BDSसाठी 7 जानेवारी ही लास्ट डेट असेल। म्हणजे जर BMSला उद्या तुम्हाला प्रवेश मिळाला तर 7 तारीख ही लास्ट डेट असेल जेव्हा तुम्ही BDSचा प्रवेश रद्द करू शकता। इच्छा असेल तर, आवश्यक नाही, तुमची BDSची इच्छा असेल कंटिन्यू करायची असेल तर तुम्ही करू शकता, परंतु BMS मिळालं, BMSची इच्छा होती, BMSला प्रवेश घ्यायचा आहे, त्या केसमध्ये तुम्ही 7 तारखेला त्या टायमाच्या आत, म्हणजे मला वाटतं 5 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे, तर दुपारपर्यंत वगैरे तुम्ही पोहोचून तुमचा प्रवेश रद्द करावा आणि मग आपण BMSच्या राऊंडमध्ये जाऊन जे काय कॉलेज मिळाले असेल तिथं नवीन DD काढून ॲडमिशन घेऊ शकतो। सो तुर्तास या ठिकाणी थांबतो। सर्व विद्यार्थ्यांना BMSला ज्यांची इच्छा आहे त्यांना प्रवेश मिळावं यासाठी आमच्याकडनं सदिच्छा। थँक्यू, विश यू ऑल द बेस्ट, धन्यवाद।